हाय एवरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिंपल सरळ सोपी फ्लावरची भाजी। अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे, वाटण बनवायची गरज नाही आहे, त्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अशी ही भाजी आवडेल। तर रेसिपीला सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही ही वांग्याची रेसिपी पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। आता फ्लॉवरची भाजी करण्यासाठी मी इथे फ्रेश फ्लॉवर घेतलेला आहे आणि फ्लॉवरची अशी मी मीडियम साईजची फुलं काढून घेतलेली आहेत। फ्लॉवर फक्त सुट्टा काढून त्याची फुलं काढून स्वच्छ आपल्याला करून घ्यायची आहेत, काय घाण वगैरे असेल तर ती काढून टाकायची। फ्लॉवर वाफवून घेऊया, त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण निवडलेला फ्लॉवर टाकूया। आणि हो, फ्लॉवर मी आधी धुवून पण घेतलेला आहे, तर 1-5 मिनटं उकळी येईपर्यंत आपण हा फ्लॉवर चांगला वाफवून घेणार आहोत पाण्यामध्ये। फ्लॉवरला चांगला कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। फ्लॉवर वाफवून घेतल्यामुळे तो मऊ पडतो आणि नंतर आपल्याला जास्त शिजवून घ्यायची गरज लागत नाही। आता भाजी बनवायला घेऊया। याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही वाटणाचा वगैरे उपयोग करायचा नाही आहे। तर इथे मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं ना की आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कापून टाकलेल्या आहेत, त्या हलक्याशा परतवून घेऊयात। अगदी झटपट होणारी भाजी आहे आणि जास्त वेळ लागणार नाही, तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा ही भाजी देऊ शकता। त्याच्यानंतर मी इथे 1.5 बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे। कुठल्याही वाटणाचा वगैरे वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आपण कांदा आणि टोमॅटोची क्वांटिटी थोडी जास्तच ठेवूया। त्याच्यानंतर 1/2 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, तर ती पण आपण हलकीशी परतवून घेऊयात। त्यानंतर 1 बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकलेला आहे। कांदा आधी थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे, आपल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे। त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो 3-4 मिनटं थोडासा मऊ होऊ द्या, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये फ्लॉवर टाकूया। तर फ्लॉवरचा कलर खूप सुरेख आलेला आहे। फ्लॉवर आपण कांदा आणि टोमॅटोबरोबर साधारण 2-3 मिनटं तरी परतून घेऊयात, म्हणजेच कांद्याचा जो गोडसरपणा फ्लेवर असतो तो फ्लॉवरमध्ये चांगला उतरतो। त्यानंतर मसाले घालूयात। 1/2 चमचा लाल मिरची पावडर, आपण हिरवी मिरचीचा पण वापर केलेला आहे। त्यानंतर कलरिंगसाठी मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा गरम मसाला। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकणार आहोत, तो म्हणजे सांबार मसाला। तर सांबार मसाला हा सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतो, तर 1.5 मोठे चमचे मी सांबार मसाला वापरलेला आहे। तर तो टाकल्यानंतर आपण या भाज्या मसाल्यामध्ये चांगले परतवून घेणार आहोत। सांबार मसाला नसला तर तुम्ही पावभाजी मसाला घातला तरी चालेल, फक्त एवढंच की टेस्टमध्ये थोडासा डिफरन्स येईल। पावभाजी मसाल्याचा फ्लेवर पण खूप छान लागतो। आता त्यानंतर मी इथे गरजेप्रमाणे गरम पाणी घातलेलं आहे आणि नेहमीच मी भाज्या बनवताना गरम पाण्याचा वापर करते, तर मला इथे 1/2 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालावे लागले। तुम्ही पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण हे हलवून घेतलेलं आहे, वाफवताना पण आपण मीठ घातलेले होते। आता फ्लॉवर आपण 10 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत, तोपर्यंत यामधले पाणी पण आटून जाईल आणि फ्लॉवर पण छानसा शिजेल। फ्लॉवर शिजल्यानंतर आपण हा चमच्याने तोडून बघूया। फ्लॉवर अगदी मऊ झालेला आहे। जर तुमचा फ्लॉवर शिजला नसेल तर तुम्ही आणखीन 4-5 मिनटं शिजवून घेऊ शकता। त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार आहे। तर याला आपण गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये काढूया। तुम्ही ही चपाती, फुलका, भाकरी, नान किंवा रोटीसोबत खाऊ शकता, तसेच डाळ भाताबरोबर किंवा वरण भाताबरोबरही खूप छान लागते। वाटण न घालता पण याचा कलर आणि टेक्स्चर खूप छान आलेले आहे, तर नक्कीच करून बघण्यासारखी ही रेसिपी आहे। आणि तुम्ही जर वेज थाळीचा बेत केला असाल तर त्यामध्ये ही भाजी नक्की ॲड करा। आणि जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात नवीन रेसिपीसोबत। टिल देन टेक केअर।